नांदेड शहरामध्ये काल सायंकाळी 6:18 दरम्यान 1.5 रिश्टर भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे. नांदेड शहरातील शिवाजीनगर, ITI, विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर आदी भागांमध्ये एक मोठा आवाज झाला. या आवाजामुळे या परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले होते. या भूकंपात कुठलीही हानी झाली नाही, परंतु 10 ते 12 वर्षापूर्वी सुद्धा श्रीनगर भागांमध्ये असेच धक्के जाणवले होते, त्यामुळे त्यांचीच पुनरावृत्ती झाल्याचे नागरिकातून बोलले जात आहे. याबाबत नागरिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी. नांदेड शहरामध्ये आज सायंकाळी 6:15 दरम्यान भूकंपाचा एक सौम्य धक्का जाणवलेला आहे. नांदेड शहरातील शिवाजीनगर, ITI परिसर, श्रीनगर, विवेकनगर या परिसरामध्ये धक्के जाणवलेले आहेत. मी आत्ता विवेकनगरमध्ये आहे. विवेकनगरमधील ते नागरिक माझ्यासमोर आहेत. नेमकं काय झालं होतं आणि कशा स्वरूपाचा धक्का जाणवला? मी इथे बसलो होतो रूममध्ये. रूममध्ये बसलो असताना 6:15 दरम्यान धक्का जाणवला. धक्का असा होता की जसं आपल्या घराला कोणी JCB ने धडक वगैरे दिली या स्वरूपाचा धक्का होता. आणि मी बाहेर येऊन पाहिलं, लागलीच मी बाहेर आलो आणि पाहिलं तर अशा स्वरूपाचे धक्का बसल्याचं मला इथं जाणवलं. चौकामध्ये लोक बाहेर आलेले होते आणि त्यांना सुद्धा अशा स्वरूपाचा धक्का बसल्याचं ऐकण्यात आलं. आणि मी आहे तर इथं असं सांगण्यात येते की इथं 10 वर्षापूर्वी बी अशा स्वरूपाची परिस्थिती होती असा ऐकिवात आहे. काय सांगाल काका, तुम्हाला काय जाणवलं, नेमकं काय झालं? विवेकनगर भागामध्ये म्हणजे विवेकनगर तसंच श्रीनगर आणि जे परिसरातला भाग आहे, स्नेहनगर किंवा पुलिस कॉलनी या भागामध्ये याच्या अगोदरसुद्धा 2010-11 10-12 वर्षापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे एकंदरीत तुम्ही पाहू शकता. नांदेडमध्ये 10-12 वर्षाखाली सुद्धा अशा प्रकारचे धक्के जाणवले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कॅमेरामॅन सूर्यकुमार सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती डिजिटल, नांदेड. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर